ನಮಗೆ ಬ್ಯಾಂಡೇಜ್ ಅಂತ ವೈತಾಗಲ್ಲ ನಮ್ಮ ಇಷ್ಟ ವೈತಾಗ ಕಿತ್ತಿ ಈಗ ಹಾಸ್ಲಿದ್ರಿ ಬರ್ತದ ಮಿಂಟ ಮಿಂಟಲ್ಲ ಮಿಂಟ ಮಿಂಟಲ್ಲ ಆಯ್ತು ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ माणसाने भाकरीचा तुकडा खावा का नाही खावा दिवस ठेच्यात जातोय नुसता सगळा राजन काय अग इकडलं सारून सुरून काल मी दिवसभर घेतलं आणि त्याच्यावर पाणी लवंडून दिलं होईल लवंडून दिलं काय आता दरच वेळेस आपण तिथंच भांडे घासून तिथंच पाणी फेकतोय माहित नाही तुम्हाला आपण भांडे उलचे पुढं घासायचे पुढं फेकायचं उचलून फेकायचं जरा आतमध्ये पाणी बाय बघा आता माझा ना नुसता हात ना हात दुखायला लागला बघा घरातले काम करून त्या एवढ्या मोठ्या टपामध्ये पाणी नुसतं एवढं मोठं भलं मोठं कुणी बी घेत आहे तसंच ठेवत आहे की जर माणसाने उचलून फेकायचा हात ना हात गेला माझा कामातून आणि काय झालं तिथं लवंडलं म्हणून अगो बा तुला चांगलं सांगितलं ना काय झालं तिथं लवंड म्हणून तुला काय सांगितलं की मी काल माझं इरबळ हात ना हात दुखलं ना काल इरबळ सारून घेतलं मी आणि तू आता सारावणार पाणी वरती परत असं असं करीती हो परत असं असं करती आणि दरच वेळेस करायचं काय नाही नाही दरवेळेस मी सारून घेते एक वेळ सारून घेतलं आणि थोडस पाणी सांडलं तर किती जिवारी लागलं आणि आम्ही कसं करावं मग काय करावं काय करावं चार मग तर मुदामच अलीकडे अलीकडे भांडे घासा मी जाणल्यावर आता म्हणून टाकलं पाणी ह्याच्यावर सारून घेतलं हो मुद्दाम करायला मला लय हौस आहे मला वाढीव काम करून घ्यायची नाही का म्हणून मुद्दामच करीन मी तिथं हा काहीतरी बोलायला लागल्या तुम्ही नावसानी नावसानी बोलले का नवस केलं म्हणून तुला सुन केली बा नवस करून सुन करसा ना अगं बाय कशाला नवस मीच म्हणते ना मी कोणत्या देवाला नवस केला होता म्हणून अशी सासू माय पदरात पडली मिनटा मिनटाला मिनटा मिनटाला तुम्हाला भांडण केल्याशिवाय जमतच नाही काय सांगितलं असं तर काहीच नाही बा आपण एक सांगितलं तिने बॅक करायचं हा एक सांगितलं की बॅक करायचं मला तेवढीच हाऊस आली माझ्या उरावर वाढीव काम करून ठेवायची म्हणलं की एक सांगितलं की बॅकच करायचं ठेवतो तुझ्या ग काय काय म्हणजे माझ्या उरावर माझ्या उरावर काय तुझ्या उरावर काम वाढून ठेवलं काय जस काय माहित सांगितलं काय सांगितलं पण ते काय मला नाही नाही मला गरज आहे का काय सांगता तुम्ही कुचक बोलता का कसं बोलता मला कळत नाही का मी कुकुला बाळ आहे तुला कोण म्हणतो कुकुला बाळ आहे आता तू करते की लोकांना ऐकाव ना चल बाय भांडे घातले ना अंक केलं ना चल बाय सकाळ धरून तुकडा नाही खाल्ला मग म्हणते बा पार्ले बिस्किटचा पुडा नका बा मला गुड्डे आणा मग दोन बिस्किटचा पुडा चहा बरं खाते हे नाही बोबाटा करीत बाहेर हा काय झालं खायला म्हणून फेस पडू सर काम करते म्हणून खाते काय खाल्लं तर काय कोणाच्या उपकार काय कोण मला आणून देऊन जमत नाही कळलं का बोबाटा तुकडा खाल्ला नाही पोटाला अजून की बाय 12 वाजे कशाला बाहेर नाही नाही बाहेरच्या लोकांना काम असं बोबाटा करून काय ते माझ्या घरी काम करायला येणार ते काय बी नका बोला जाऊ तोंडाला येईन ती जरा नीटनेट बोला पद्धतीने हा देखाव ना काय करायचं द्या अहो देखाव ना कोण पुरीला अजून भाकर नाही काय नु बाया पण पुरगी सकाळ सकाळ दोन पारले पारले ना ग बाय म्हणते मग म्हणते पारले ना ग मला गुड्डे पाहिजेत मग ती चहा गलास भर चहा बरोबर तेवढ्या टपून असा काय ना मी काय खाते काय नाही खायला त्यास मला कोण नाही बघत म्हणून तुम्ही लक्ष ठेवायला मला किती खाते काय खाते तू नाही का खाय ना गमीला भरून मी म्हणत नाही तुला मी लक्ष नाही ठेवीत पण तू इथं कशी आता आता त्या भावकीतल्या बाया गेला खुरपा टिकून कशी म्हणली बाया आम्हाला अजून भाकरीचा तुकडा नाही म्हणून मला म्हणायचं आलं ती हो बाया मला भाकरी नाही मग खाल्लंच नाही म्हणून काय खाल्ल्यावर खाल्ल्यावर खाल्लाच म्हणीन माणूस रोज दुपार पर्यंत आहे का मला घरच्या काम आणि खायची एखादं काम करू लागत काय बिघडण होय नाही 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 आम्ही खातो का आम्ही एक टाइम जेवतो म्हणून आम्ही कशाला तुला म्हणतो कशाला म्हणतात कशाला म्हणतात हो हातातले इसून घेता खाल्ल्या पिल्ल्याला बरं काढसन कामाचं नाहीत काढायचे बाय माझे इसून एवढे काम करते म्हणून दुनियाला सांगते पण सुनाला सांगत कळतंय काय दुनियात सांगत आणि काय नाही सांगत ती हा माणसाच्या रंगारूपावरून लगेच कळतंय मी बी काय बारीक नाही हा बाय तुम्ही तरी मला सांगायला लागल्या काय सांग काय सांगितलं का तुला तू किती की तना 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 करीत काय अहो काय तना तना करीत नाही मी काय असंच नाही बोलत तुमचं दरोज बारीने कुचक बोलणार माणसाला मोकर घेणं देण्याचं टेन्शन देती का घेणं देण्याची काल दिवसभर सारून सुरून घेतलं बा तिथं पाणी का वाचलं काजल एवढंच बोलले तुला नाही नाही पण मला काय दुसरं का मला नाही 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 मला कामच नाही काय दुसरं पाणी वाचायला नाही मी मुद्दामच वाचलं नाही का तिथं पाणी तुम्ही तरी कसं बारीक एवढं बघाचा पाणी का वाचलं बाय आता रोजच तिथं भांडे घासतो का आज म्हणून आजच घासले वय लगेच म्हणायला लागल्या रोजच घासतो पण पाणी वाचायला जागा आहे का नाही तिथं काय पाणी वाचाय आता रोज वाचतो म्हणलं वाचलं मी बी रोजच्या सारखंच मला काय माहिती एवढा मोठा झिनकारा येईन म्हणून स्वतःच खरं करायचं काय नाही स्वतःच खरं करीत स्वतःच खरं करायचं म्हणा म्हणली सासू आता 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 ओतलंय
परत नाही सारवणार पाणी होता असं तर आई बापा नाही शिकवलं उल हा माझ्या कशाला आई बापाकडे जाता एवढी मोठी सासू आहे ना मला शिकवायला आई बापाची काय गरज आहे एवढी मोठी उरून नाही ना काय म्हणतेस काय ना आधीची शिकवण गेले विसरून हे बघा आधीची शिकवण गेली विसरून हा दूध जायचं हा दूध जायचं काय माझी सासू आहे ना उरडून पुरडून गेलेली म्हणून तिच्याकडून शिकत आहे सगळं काय माझ्या आईकडे जाऊन शिकायची माझी गरज नाही पडली कशाला पडन तुला गरज हा तुम्ही असताना तुम्ही असताना तेच म्हणते तुम्ही असताना कशाला मला गरज पडन हा एवढा बाया तुमच्या सारखा आहे ना मन कवडा पण आम्ही कुणाच्यातच बघितला नाही बघा हा नाही बाई तू हो तेच म्हणजे तुमच्या सारखा मन कवडा पण अजून कुणाच्यात नाही बघितलेला मी मी मन कवडी आहे ना तर माझ्यापाशी नाही थांबा बाबा नावरा उचलायचा आणि निघून जायचं आता कसं आता कसं बोलल्या आता कसं मुद्द्याच्या बोलल्या नाही बरोबर आहे मुद्द्यावर आल्या तुम्ही तुम्हाला तरी कुठे देखवते मी घरात राहिलेले आणि मी तरी अशी तशी कशी निघन बरं घराच्या बाहेर माझ्या बापाने चांगला हुंडा दिलाय तुम्हाला विचारते काय मन कवडी आहे अशी तशी नाही आली तुमच्या घरामध्ये कळलं काय एवढा मोठा हुंडा घेऊन आले तुला मी मन कवडी आहे ना त्याला विचारते ना त्या भाड्याला आल्यावर कशी मी मन कवडी आहे का काय हा विचारा ना विचारा हो कशाला राहावा म्हणजे नवऱ्याचं घर आहे बघन मी राहायचं का जायचं ते कुणी नाही सांगावं मला कुठून आणला असं मला नाही माहिती फक्त मला माझा नवरा माहिती कुणाचा लेख आहे का कुणाचा भाव मी कुणाला सुद्धा ओळखीत नाही हा तेच म्हणलं हो विचारा विचारा हा मी बी निघते अशी तशी बाहेर तशीच नाही आले त्याच्या काय माग लागून नाही आले हात धरून ती निघायला घराच्या बाहेर हो लागली माग लागे बऱ्या हा माग लागे घर पुखरून खाव्या हा घराचं वाटोळ केलेलं त्यांनी जमन पण फटकळ नको फटकळ हो कसं लागत आहे कसं झोपत आहे बोलायला मग लगेच हा आईने शिकवलंय तिला कशाला माझी आई पाहिजे शिकवायला हो नाही मन कवडी का तुम्ही आहेत ना तुम्ही शिकवायला कशाला माझी आई पाहिजे हो काय शिकवायचे असलेला हो फटकावण्या तुम्ही लय चांगले तोंडाचे आहेत लटकावण्या अग ती चर 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 लंगी मिरची वरी करताय मला म्हणताय तस फटकावण्या तोंडाचं घुबाड आईने हेच वळ लावलाय काय नु मला मन कवडी म्हणती तिची आई असून सात मन कवडी तेव्हा तिला माहिती आहे मन कवडा पाना आणि तिला इमदिनाच्या पोराला आता त्याला सांगते त्याला कशी घरात ठेवते मन कवडीच्या घरात कशाला राहतो त्याला म्हणे जाती घेऊन हिला पुढं न्यायची तिकडं न्यायला आणि तिला घराचा घरसंगत करायचा वाक्या तोंडाचं घुबाड वाहनाच आता तिला त्यालाच येऊन दे आता अशी हिन करते ना तोंडाला कवा तोंडाला लागती बा चांगलं सांगितलं तरी सारिनलय सारावलंय करणार आणि करलंय आणि पण नको होत म्हणलं तरी तेवढ्याहून भांडण काढी ती निमताची